कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार, माझं नाव, माहेरचं नाव श्वेता डॅनियल मिनेजेस. राहणार आमचं माहेर नौपाडा माणिकपूर वसेला आहे. लग्न झाल्यानंतरचं नाव आहे श्वेता क्लिफर्ड डिसोजा. आम्ही राहतो डिमेलोवाडी बीकेस न्यू बरामपूर साईडला वसईमध्येच. वसई. हां. नमस्ते, माझं नाव ग्लोरिया विल्सन कोलासो, म्हणजे माहेरचं नाव ग्लोरिया विल्सन कोलासो आणि सासरकडचं नाव ग्लोरिया डॉनल्ड मिनेजेस. पण मग तुमच्या मैत्रीला सुरुवात कुठून झाली? आमच्या मैत्रीला सुरुवात जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो ना. तेव्हा कुठे कॉलेजमध्ये होता तुम्ही? पण आमची मैत्री कॉलेजची नाही आहे, आम्ही सेम एरियाचे आहोत. ओळखायचे आम्ही अगोदरपासून एकमेकांना, पण एवढी घट्ट मैत्री नव्हती. नव्हती. असं झालं की माझी आणि हिची मैत्री आहे, हिची आणि तिची मैत्री आहे, आणि एके दिवशी आम्ही जस्ट असं डिसाईड केलं की आपण क्रिसमसला पार्टी करूया. मग तसं आम्ही एक पार्टी केली, मग आम्हाला आवडला एकमेकींचा सहवास. मग आम्ही डिसाईड केलं. पहिली पार्टी कुठे केली? माझ्या मैत्रिणीच्या घरीच केली, आमच्याच घरी. आय थिंक हिच्या घरी केलेली. तुमच्या घरी? तुम्हीच होता? मी, माझं लग्न होऊन मी इथे आली तेव्हा मी यांना ओळखत नव्हती. माझी ननन होती, ती यांची फ्रेंड होती. मग तेव्हा मी यांच्या या ग्रुपला, आमच्या ग्रुपला इंट्रोड्यूस. तुम्हाला पार्टी आवडली की ग्रुप आवडला? ग्रुप आवडला पहिल्यांदा, आणि नंतर मग आम्ही एकत्र चालू केलं. म्हणजे 2014 ला माझं लग्न झालं, तेव्हापासून तुमची मैत्री. मग सगळ्या एक 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 भेटत गेला. मग क्रिसमस, न्यू इयर, ईस्टर असे चालू झाले. तुम्हाला फक्त आता निमित्त लागतं हो ना. पण जनरली तुम्ही जेव्हा एकमेकींना भेटता तेव्हा मराठीतच बोलता की वेगळ्या पद्धतीची लोकल भाषा जी आहे ती कशी असते? अटे तटे असं, तू कटे रेते. आम्हाला जर विचारायचं असेल की तुम्ही कुठे चालले, तर मी विचारेल तू कटे चालला. कटे चालला? येस. म्हणजे आम्ही तू कुठे चालली, तू कुठे चालला असं आम्ही बोलत नाही. तू कटे चालला, तू कुठे, तू कटे चालली. गर्ल असेल तर मग आम्ही बोलतो तू कुठे, म्हणजे कटे चालली. कटे चालली, कटे चालला. अच्छा, मग तुमच्या घरात छोटे छोटे वाद होतात त्याला काय अटे तटेचे भांडण म्हणतात? अटे तटेचे वाद होत असतील ना. तुमचं काय अरेंज केलं? तुमचं अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज. अरे वाटून वाटून घेतलंय टप्प्याटप्प्याने हो ना. तुमचं काय इथेच जमलं? नाही, ऍक्च्युली आम्ही हैदराबादला गेलेले एका ग्रुप मध्ये. तटे कशाला गेले होते? फिरायला गेलेले. म्हणजे एक मोठा ग्रुप होता, त्याच्यामधून मी माझ्या डॅडी बरोबर गेलेली आणि मिस्टर त्यांच्या फ्रेंड्स बरोबर आलेले होते. मग तिथे आम्ही ओळखायला लागले. ओळखायला म्हणजे काय, तुमच्या बॅगा उचलल्या की काय केलं काय, इतकं काय? एकाच ग्रुप मध्ये ना, म्हणजे एकाच बस मध्ये सगळा प्रवास एकत्रच केला, कारण एक ग्रुप होता तो. बरोबर. टूर्स होते, त्याच्यामधून आम्ही गेलेले होते. मग बाजूबाजूला बसला? नाही नाही, पुढे मागे असं. त्याच्यानंतर असं म्हणजे इंट्रोड्यूस केले एकमेकांना पहिलं, मग बोलायला चालू केलं आणि मग पुढे सगळं. जे पहिल्या दिवशी तुम्ही वेगवेगळ्या सीटवर बसले होते, येताना तुम्ही एकत्र बसले होते. अरे काय जादू आहे तुमचं. कसं काय? माझं अरेंज मॅरेज. का चेहरा एवढा पडलाय? मम्मी पप्पाने सजेस्ट केलेला आणि मग मला पण मुलगा आवडला. 2013 साली माझं जमलं आणि 2014 साली जमलं आणि 2015 नोव्हेंबर. कसं आहे आता? कसं आहे? एकदम मस्त. पहिल्यापासून चांगलाच आहे. चांगलाच आहे. मी लकी आहे तो मला मिळाला आहे. त्यांचं काय? ते पण खूप लकी आहे. नमस्कार, तुमचं कसं काय? माझं लव्ह मॅरेज आणि इंटरकास्ट मॅरेज होतं, तर आई वडील ने परवानगी दिली नव्हती. आणि मग असं झालं की सडनली आता एका त्याचे आई वडील मान्य झालेले, पण माझ्या आई वडिलांचं होकार नव्हतं. मग आम्ही डिसाईड केलं की कोर्ट मॅरेज करूया आणि एक सडन डेट ठरवली. आणि मग मी ह्याला सगळ्यांना सांगितलं की मी 5 नोव्हेंबरला लग्न करते, तर घरातूनच निघाली. पण आई वडील बोलत नव्हते. नंतर एक 2 वर्षानंतर मी प्रेग्नंट होती तेव्हा त्यांनी मला एक्सेप्ट केलं आणि माझ्या नवऱ्याला पण एक्सेप्ट केलं. पण तुमचं प्रेम बीम जे झालं ते कुठे झालं? ते ऍक्च्युली आम्ही एका गर्भामध्ये गेलेले आणि तिकडे कॉमन फ्रेंड्स होते, तर त्या फ्रेंड्स मधून आमची फ्रेंडशिप झाली. एका गर्भा खेळता खेळता एवढं घडून जातं. आता कोण कोणाच्या हातात दांडिया घेतो? आता कोणाच्या हातात? तुमच्या हातात दांडिया आणि ते टाळ्यांतच खेळतात वाटत. तुमचं कसं जमलं? माझं लव्ह मॅरेज आहे. पण कसा आहे त्यांचा स्वभाव? कसा आहे? ते शांत आहे स्वभावाला, मी थोडी चिडचिडी आहे. होय, हे कळतंय का आपल्याला? म्हणजे हसण्यामागची चिडचिड काय दंडी आहे बघा. तुमचं? माझं अरेंज मॅरेज आहे. माझे हजबंड माझ्या भावाला ओळखायचे, मग त्याच्यावरून म्हणजे माझ्या घरूनच त्यांच्या घरी रिश्ता पाठवलेला आणि मग तसं झालं आमचं.
आणि मी ओळखायची त्यांना आधी, म्हणजे ते फुटबॉल खेळायचे, त्यावरून मी त्यांना ओळखायची. फुटबॉल खेळायचे म्हणजे आमच्या शेजोळ गावामध्ये फुटबॉलचे मॅचेस होते, तर तिथे. आता तुमच्या घरी कोण कोण आहे म्हणालात तुम्ही? माझी सासू आहे, माझे हस्बंड, त्यांचा भाऊ, त्यांची बाई. म्हणजे मी काय विचारलं, म्हणजे सासूबाई आणि तुम्ही यांच्यामध्ये त्यांचा फुटबॉल झालेला आहे? हा, कधी मला लगेच कळलं मी काय विचारणार. नाही नाही, कधी कधी होत तसं. कधी कधी म्हणजे रोजच. तुमच्याकडे कसं काय जमलं? ह्यांचा फुटबॉल, तुमचं काय? माझे मिस्टर तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते आणि मी मॅनेजमेंट कॉलेजमध्ये होती. तर आता कोणत्याही सॉफ्टवेअर डेव्हलपरला प्रोजेक्ट मॅनेजरची गरज असते, त्यावरून आमचा तसं जमलं. कारण त्याचे आणि माझे इंटरेस्ट खूप सेम होते. आम्हाला म्युझिकही सेम आवडते, आम्हाला कम्प्युटर्समध्ये पण फार इंटरेस्ट होता, त्यामुळे तसंच जुळलं आमचं. छान झालं सगळ्यांचं. पण मग आता आज गाणं गायचं असेल तर कुठलं गाणं? आम्ही आमच्या दोन मैत्रिणी ज्या आज इकडे नाही आहेत, ते दुसऱ्या शहरात राहतात, एक गोव्याला आहे आणि एक बँगलोरला आहे, त्यांच्यासाठी स्पेशली आम्हाला एक गाणं गायचं. आधी दोघींची नावं सांगा. प्रियंका डिसोजा जी बँगलोरला आहे आणि मार्टिना मुर्झेलो जी गोव्याला आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही गाणं. चला म्हणा, कुठलं म्हणणं? आमचं ईस्ट इंडियन सॉन्ग आहे. दोन गाणी म्हणणार. अरे म्हणा, गाणीच म्हणा तुम्ही. म्हणा. गुलाबाच्या फुलाला काटे गो जास्ती, दोस्ती सोडाल तुला पडतील वांदे. आता कला बघितय एक दुसऱ्यावर, माला सोडून दिलंय वर पाण्यावर. आता दुसरा गाणं म्हणा. आता दुसरा. रस्त्या मनी मला धक्का दिला, दिशे नाही का तुला, रमी जाते माझे बाजाराला. रस्त्या मनी मला धक्का दिला, दिशे नाही का तुला, नमी जाते माझे बाजाराला. नलुगड निशे नाही का तुला, सवर्स जाईली माझे वराडाला. न वराडाची फी फिर नाही गो माला, येशील का सांग तू फिरावाला. नलुगड निशे नाही का तुला, सवर्स जाईली माझे वराडाला. वरडाची फी किर नाही गो माला, नाही येशील का सांग तू फिरावाला. ला 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 ला. वा 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 वा, काय वातावरणच बदलून टाकलं. मी यंदा आता काही करून 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर यांच्याच पट्ट्यात यायचं असं ठरवलं. त्याच्या अगोदर पण पावसाळ्यात आमचा एक कार्यक्रम होतो सांजावचा, प्रियंकाच्या घरी जास्त होतो तो. सांजाव हा सण म्हणजे आम्ही पावसाळ्यात साजरा केला जातो. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आता जानेवारीपासून किंवा गेल्या जुलैपासून ज्यांचं लग्न झालं असेल, तर या जूनपर्यंत ज्यांचं लग्न झालं असेल तर ती त्या मुलीला माहेरी घेऊन येतात, तो एक दिवस असतो, आणि जावयाला घेऊन येतात. तर आमच्या गावागावामध्ये विहिरी असतात मोठ्या मोठ्या, जावयाला टाकतात. तर जावयाने त्याच्यामध्ये पोहायला उडी मारायची. जावयानी बिचारा आधीच वर्षभर एवढा बुडलेला असतो. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.